पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं मेंढपाळ धनगर विकास मंचचा मेंढपाळ धनगर विकास मंचचा मेंढपाळांच्या कित्येक वर्षापासून समस्या प्रलंबित आहे। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले तरी सुद्धा आमचा मेंढपाळ हा प्रत्येक सोयीपासून वंचित आहे। त्यांचा चराईचा प्रश्न असेल, त्यांच्या बाकी कुटुंबाचा असेल, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आमचा दिनांक 6 जूनला आम्ही अमरावती येथे सांस्कृतिक भवन येथे राज्यस्तरीय मेंढपाळांचं अधिवेशनाचं आयोजन केलेलं आहे आणि हा संदेश प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोहोचण्यासाठी ही आजची बैठक होती। आज जी बैठक झाली ही आमच्या धनगर समाजापासून आज भारताला म्हणजे भारताला 75 वर्ष पूर्ण झाले स्वातंत्र्य मिळून, परंतु आमचा धनगर जो मेंढपाळ बांधव आहे हा अजूनही शिक्षणापासून वंचित आहे आणि भटक्या असल्यामुळे त्यांच्या मुलं त्यांच्याकडे आधार कार्ड नाही, त्यांच्याकडे म्हणजे शिक्षणाचा अभाव आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे, त्यांना न्याय हक्क मिळाला पाहिजे। त्यांचा जो व्यवसाय आहे ह्या तो व्यवसायाकरता त्यांना या ठिकाणी शासनाने त्या मेंढपाळांना मेंढ्यांच्या चराईसाठी जमीन उपलब्ध करून द्यावी, त्यांना पासेस मिळाव्या आणि म्हणून या दृष्टिकोनातून येत्या 6 तारीखला महात्मे साहेबांच्या नेतृत्वाखाली संतोषबाबू महात्मे यांनी या मेंढपाळ बांधवांचा महाअधिवेशन हे अकोल्याला 7 तारखेला ठेवलेलं आहे, अमरावतीला 7 तारखेला ठेवलेलं आहे आणि त्या अधिवेशनाच्या माध्यमातून आमच्या मेंढपाळ बांधवांना या ठिकाणी महाराष्ट्र शासन किंवा केंद्र सरकार या सरकारला जाग आणण्याचं काम या ठिकाणी होणार आहे। पाहिलं असेल की महाविकास आघाडी सरकार असताना त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ, पण त्यांनी आरक्षण दिलं नव्हतं, पण त्या सरकारला धनगर समाजाने त्याची जागा दाखवून दिली व 2014च्या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार आलं आणि फडणवीस साहेबांनी आम्हाला 2014ला आरक्षण देऊ, पण ते आरक्षण आतापर्यंत भेटलं नाही। पण त्या आरक्षणाची ज्योत आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये पेटवत आहोत। मागील 2 दिवसापूर्वी यावल तालुक्यामध्ये पेटली व आता आज रावेर तालुक्यामध्ये ही आरक्षणाची ज्योत पूर्ण महाराष्ट्रभर पेटत आहे आणि ह्या आरक्षणाचा एक उद्रेक आपण पाहिला असेल की धनगर समाज हा बाडा बोबडा असून आज धनगर समाजाची जर अवस्था आपण पाहिली असेल की 75 वर्ष पूर्ण झाले, पण माझ्या मेंढपाळाच्या बांधवच्या घरावरती छत नाही, त्यांना स्वयंपाक करण्यासाठी गॅस नाही, पाऊस जर आला तर ते उघड्यावरती स्वयंपाक करता, त्या संदर्भामध्ये ही मशाल ज्योत पेटली आहे आणि या सरकारला जागा करण्यासाठी व मेंढपाळांच्या काय अडचणी आहे, काय समस्या आहे, असे आमचे संतोषभाऊ महात्मे आणि खासदार विकासजी महात्मे साहेब यांच्या माध्यमातून राज्य सरकारपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे। ही आरक्षणाची ज्योत पेटली आहे व मेंढपाळांच्या समस्येची ज्योत पेटली आहे, येणाऱ्या काळामध्ये ही ज्योत छोट्या छोट्या गावामधून एक मोठी महाज्योत निर्माण होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये धनगर समाजाचा आरक्षणाचा एसटीच्या दाखल्याचा विषय आहे आणि मेंढपाळांच्या चराईचा विषय हा लवकरच मार्गी लागेल, मी आशा बाळगतो। जय हिंद, जय मल्हार।